Ah, non c'è da. Okay, first question है AIPMT 2015. First question AIPMT 2015. Question time पाँच. Point masses M1 and M2 are placed at opposite yard of rigid rod of length L. Diagram सुद्धा दिलेले आपल्याला. इकडे मास M1 ठेवलेला आहे, इकडे मास M2 ठेवलेला आहे, हा इथं काहीतरी पॉइंट B आहे. तर हे इथून एवढं x अंतरावर आहे, टोटल लेंथ जर L असेल तर हा किती इकडे L मायनस x. आता काय विचारलं पहा की वर्क रिक्वायर्ड टू सेट द रॉड रोटेटिंग विथ अँगुलर वेलोसिटी ओमेगा नॉट. अँगुलर वेलोसिटी याच्या भोवती हा जो पॉइंट आहे याच्या भोवती अँगुलर वेलोसिटी काय पॉइंट आहे ओमेगा नॉट. आणि वर्क रिक्वायर्ड मिनिमम वर्क रिक्वायर्ड पाहिजे रोटेटिंगसाठी मिनिमम वर्क रिक्वायर्ड. मिनिमम वर्क रिक्वायर्ड वर्कचा फॉर्म्युला काय आहे रोटेटिंग याच्यासाठी जर कळत नसेल तर आधी साधा फॉर्म्युला काय आहे सांगा मला. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू रोटेशन साठी काय असेल सांगा टॉर्क इंटू अँगुलर डिस्प्लेसमेंट. टॉर्क इंटू अँगुलर डिस्प्लेसमेंट बरोबर आहे. याची क्वांटिटी मिनिमम पाहिजे. केव्हा पण क्वांटिटी जर मिनिमम पाहिजे असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो त्याचा झिरो. डेरिव्हेटिव्ह काय असतो म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे झिरो. याचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना जर टॉर्कला कॉन्स्टंट घेतलं तर डी थीटा वाय डी आणि जर टॉर्क जर चेंज आहे असं जर घेतलं तर डी टाऊ बाय डी ओमेगा हे येईल असं त्याच्यावर. ओके पण आता याच्यामध्ये पहा की हे आता डी थीटा बाय डी टी म्हणजे काय असणार ओमेगा नॉट असणार. आणि मग ओमेगा नॉट म्हणजे याला काहीतरी अँगुलर वेलोसिटी आहे हे झिरो पाहिजे म्हणजे ऍक्च्युअल कोण झिरो पाहिजे टॉर्क झिरो पाहिजे. टॉर्क झिरो पाहिजे. टॉर्क केव्हा झिरो असतो फोर्स कुठे लागायला पाहिजे फोर्स कुठे लागायला पाहिजे जिथून ज्या ऍक्सिस वरती रोटेट म्हणजे आहे तिथे जर फोर्स लागला तर टॉर्क काय येणार आहे. नाव द टॉर्क मिनिमम पाहिजे आपल्या वर्धन मिनिमम पाहिजे म्हणजेच ऍक्च्युली ही जे ऍक्सिस आहे ती सेंटर ऑफ मास पाहिजे. काय पाहिजे मग सेंटर ऑफ मास जर पाहिजे असेल तर तुम्हाला सेंटर ऑफ मास काढता येईल बाबा. इकडे मास किती आहे आणि इकडे मास किती आहे. रॉडचा काही मास दिले का. रॉड हे नेग्लिजिबल मास आहे. रॉडचं मास काय आहे नेग्लिजिबल. तर मग मला सांगा आता सेंटर ऑफ मास M1 पासून X अंतरावर असेल तर हा X कसा काढायचा सांगा. काय येणार सेंटर ऑफ मास चा फॉर्म्युला M1 X1 म्हणजे याचा M1 चा सेंटर ऑफ मास आपण सर्व इंटू डिस्टन्स मेजर करायला होता. सो इंटू काय येणार झिरो प्लस M2 इंटू L. M2 चा इंटू डिस्टन्स मेजर करायचं आहे किती येणार अपॉन M1 प्लस सिंपल आहे काय नक्की काय येणार आन्सर M2 L अपॉन M1 प्लस. आणि हा जे पुढे कोणतरी डाऊट मध्ये पाठवलाय की सेंटर ऑफ मास डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अदर मास हे याच्यावर ऑप्शन काढता येते का तुम्हाला. सेंटर ऑफ मास कोणत्या मास पासून काढला आपण M1 पासून काढलं ना. M2 पासून काढलं तर त्याचा डिस्टन्स झिरो घेतला असता बरोबर आहे का. सो ज्या मास पासून काढतोय त्याला प्रोपोर्शनल माहिती व अदर मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. अदर मासला आणि टोटल मासला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे असंच काहीतरी पुढे क्वेश्चन आता लक्षामध्ये प्रोपोर्शनल विचारलं. लिहून घ्या KIPMT 2015 चा क्वेश्चन आहे.
याचा मध्ये हाउवर काय आहे बघा की वर्क डन मिनिमम म्हणले म्हणजे टास्क काय घ्यायचे आपल्याला वर्क डन मिनिमम म्हणजे हे जे लिहून घेऊ शकतो तुम्ही याचा पुढे वापरण्यासाठी वर्क डन मिनिमम पाहिजे आपल्याला प्रोपोर्शनलिटी तिथे सांगितलं नाही आपण सीएच्या क्वेश्चनने पहानंतरचा क्वेश्चन काय आहे बघा क्वेश्चन आहे एरिया सीडी 2002 तुम्हाला एक क्वेश्चन का सांगतोय असे तुम्हाला ते स्टेटमेंट पाहता येईल हा क्वेश्चन एरिया सीडी 2002 इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मॅथ कॅल्क्युलस एसीटी जेईई अशा त्यांचे क्वेश्चन असतात जरा पार्टिकल ऑफ मासेस एम टू एम थ्री एम असे मासेस आहेत म्हणे कुठपर्यंत एन पार्टिकल आहे किती पार्टिकल आहे आर प्लेस्ड ऑन सेम लाईन एकाच लाईन वर ठेवले सर या लाईन वरती ठेवले कुठे ठेवले एम वाला ठेवला या अंतरावरती दुसरा ठेवला टू या अंतरावरती तिसरा ठेवला थ्री या अंतरावरती लास्ट पार्टी किती अंतरावरती जसे सेंटीमीटर मध्ये ऑप्शन पर सेंटीमीटर काढायचे डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ पार्टिकल फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट हा जो फिक्स पॉइंट आहे याच्यापासून आपण अंतरावर ठेवले किती अंतरावर ठेवले सांगा या टू या थ्री या आणि याचे मासेस काय या टू या आपला जो सेंटर ऑफ मास फॉर्म्युला आहे काय सांगायचं मला जरा एक्स इज इक्वल टू
M1 R1 पहिला मास किती चाहिए M चा आहे आणि R किती चाहिए या चला दुसरा मास किती चाहिए बघा 2M चा आहे आणि डिस्टेंस किती आहे तिसरा मास आणि डिस्टेंस 3M चा असं कुठे पर्यंत प्रश्न सांगावा लास्टचा मास आणि M आणि डिस्टेंस एवढं झालं आपण काय असतं नाही सेंटर ऑफ मासला m1 plus m2 plus m3 टोटल मास ना m1 किती आहे दुसरा m तिसरा m कुठे पर्यंत आहे आता हे आपल्याला याच्या पुढे घेत नाही एडिशन आहे पहा याच्यामधून जर ml जर कॉमन काढला ml काय झालं ब्रैकेट मध्ये काय आलं समाधान m into n म्हणजे इथे 1 आहे बरोबर आहे बरोबर आहे प्लस इथे 2 into 2 प्लस इथे 3 into 3 आणि लास्टला काय असणार समाधान n चा स्क्वेअर असणार आणि n into n काय आणि n चा स्क्वेअर आणि अपॉन m कॉमन काढा आता इथे ब्रैकेट मध्ये काय आलं समाधान 1 प्लस 2 प्लस 3 कुठे पर्यंत बरोबर आहे m काय झालं आहे l आहे आणि आता याची बेरीज आहे कशाची बेरीज आहे 1 plus 4 plus 9 plus 16 यांचा स्क्वेअर तर पहिल्या n टर्मच्या स्क्वेअरच्या बेरीजचा फॉर्म्युला स्कॉलरशिप मध्ये होतो बघा मॅथ वाल्याला असेल सीरीज मध्ये सिक्वेन्स अँड सेट चॅप्टर झाले मी ही एक प्रकारची सीरीज आहे सीरीज है सीरीज काय फॉर्मुला फॉर्मुला n स्क्वेअर च्या समचा फॉर्मुला 2n हवा 2n plus 1 x याचा काय आहे पहिला n टर्मचा फॉर्मुला येतो माहिती आहे पहिल्या n संख्येची बेरीज आहे n into n plus 1 by 2 n into n plus 1 by 2 आणि हे आता येईल आपल्याला हे आहे r into n plus 1 into 2n plus 1 by 2 असं काहीतरी काय फॉर्मुला बघा तेच आहे फक्त बाय 6 आहे बाय 2 म्हणलं n plus 1 into 2n plus 1 by 6 दोन्ही फॉर्मुले लिहून घ्या मॅथ साठी तर हे असतील डायरेक्ट फॉर्मुले समेशन सिरीज मध्ये पहिल्या एन स्क्वेअर ची बेरीज नाही हा चॅप्टर झाला नाही झाला असलं तर आला असतो त्याच्यासाठी सांगितलं तुम्हाला हे सीईटी जेईई याच्यासाठी हे फार पुढे असे क्वेश्चन असतात आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण केले बघा अल्फ्रेडिक प्रोग्रेशन जावाटा प्रोग्रेशन असे क्यू चार्ट्स मध्ये इथे ते एन स्क्वेअर बघा n plus 1 n plus 1 कॅन्सल होईल ते आता n n कॅन्सल होईल 2 n plus 1 by 3 असतील ते कॅन्सल होईल फायनल आंसर काय आहे n n कॅन्सल होईल का n plus 1 n plus 1 कॅन्सल होईल का फायनल आंसर काय आहे हे n n कॅन्सल होईल
n cancel, n plus 1 cancel, here 2 is there are 3. So 2n plus 1 by 3 into radius of variation is kind of the level depict measure of this radius of variation. Mass of time radius for the variation root I by mark. Radius of variation will be हाँ पर इनसे मास कैंसिल हुई ना मोमेंट ऑफ इनर्शिया में ये मास कैंसिल हुई ना इनसे डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास कौन सा ही इनसे चमन कौन सा ही ऐसा रेडियस ऑफ डायरेक्शन कार्ड पर ना रखनी सॉरी मेरे एक टाइम डिस्क है डिस्क ताकि रेडियस ऑफ डायरेक्शन का ही दिशा वाला डिस्क का मोमेंट ऑफ इनर्शिया फार्मूला का है या मास स्क्वायर बाय मां के इज इक्वल टू रूट आई बाय बरोबर है आई का क्या होगा एम आर स्क्वायर बाय एम एम का भी आर रूट आर बाय ठीक है आर स्क्वायर बाय टू में आर बाय टाइम पर हमारे वक्त तो आर बाय थ्री आर स्क्वायर थ्री मतलब कि आर मंजे क्या है जब उसमें का डिस्टेंस है बरोबर है क्या सो वक्त क्या उस जो होते जगह ना डिस्ट्रीब्यूशन एक्सिस जब चेंज किया तो चेंज हुई एक्सिस चेंज आ रही है मोमेंट ऑफ इनर्शिया का भी चेंज हुई पर मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज हुई पर ये मास मास पर रहता है क्या समझ रही हूँ ये पर तो ये डिस्टेंस है वो कैसा लगा ओके आ एक क्वेश्चन है ये ट्रिपल इस क्वेश्चन है काय सांगितलं बा की एक बॉडी आहे ए त्याचा मास आहे एम त्याचा मास किती आहे अँड इट इज फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी फॉलिंग अंडर म्हणजे जी ऍक्सलरेशन खाली आहे ती ऍक्सलरेशन खाली आहे आणि मग येत आहे बा हे मध्ये ब्रेक झालं म्हणतोय दोन पार्ट झाले हा एक पार्ट झाला आणि हा एक पार्ट झाला त्याचं सी याचा मास होतो एम बाय थ्री आणि याचा मास होतो टू एम बाय तर काय म्हणजे आता सेंटर ऑफ मास ऑफ ए म्हणजे या ओरिजिनल बॉडीचे सेंटर ऑफ मास कुणीकडे शिफ्ट होईल बी कडे का सी कडे का पुढे काय सांगताय असा क्वेश्चन क्वेश्चन समजा ना हे सांगा क्वेश्चन तुम्ही सांगतो सर मी सांगतो पण प्रेशर समान आता एक बॉडी पडायला खाली पडता पडता तिचे दोन तुकडे झाले एक छोटा तुकडा आहे आणि एक मोठा तुकडा आहे तर सेंटर ऑफ मास विचारलाय बॉडीचा सेंटर ऑफ मास कधी चेंज होतो सेंटर ऑफ मास केव्हा चेंज होतो तर बॉडीचा सेंटर ऑफ मास इथे होते त्याचा सेंटर ऑफ मास केव्हा चेंज होईल खाली उल्यावर कधी हलत जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स लागत नाही तोपर्यंत सेंटर ऑफ मास चेंज होईल हे बाहेरून फोर्स लावल्यामुळे जर तुटला असता तर याचं सेंटर ऑफ मास चेंज झालं असतं पण जेव्हा एक्सप्लोजन म्हणतो किंवा एक्सप्लोड म्हणतात ब्रेक सेंटर म्हणतात त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स कोणताही लागत नाही इक्वेशन मध्ये घेतो आपण असं मास ठीक आहे मोमेंटम म्हणजे
या ठिकाणी सेंटर ऑफ मास जी ओ जी आधीच होतं तेच म्हणजे जे ए च होतं तेच आलं बरं का सो सेंटर ऑफ मास बिफोर अँड आफ्टर एस आर क्लियर का रिझन काय एक्सटर्नल फोर्स त्याचं जे चालू जी कोण निघालं स्टेशन सेंटर ऑफ मास स्टेशन याच सेंटर ऑफ मास सेम ऍज ए या दोघांचं सेंटर ऑफ मास सेम ऍज स्टेशनरी म्हणजे एच ऑलरेडी खाली लागलं ना म्हणजे खाली येणार आहे म्हणजे कुठल्यामुळे तुझ्या ऑप्शन मध्ये दिले बी कडे शिफ्ट होईल का ए कडे शिफ्ट होईल तसं काय शिफ्ट होईल का जे एच होतं तेच स्टेशनरी म्हणणार आता सर्वात एक टाइम घेतो बाकीचे क्वेश्चन तर घेऊया अजून पण हे जरा दोन तीन टाइपचे आहेत ग्रॅव्हिटेशन मध्ये पण असे काही क्वेश्चन केले के एक सर्क्युलर डिस्क आहे बिगर डिस्क आहे ज्याची रेडियस 2 आर क्वेश्चन परत या त्रिकोणीचा आहे ए आय ट्रिपल ए एनआयटी कॉलेज साठी आधी एक्झाम व्हायची सेपरेट 2007 राइट सो एक डिस्क आहे ज्याची रेडियस 2 आर या डिस्कची रेडियस किती आहे 2 आर त्याची रेडियस आहे 2 आर राइट आणि याच्यातला एक डिस्कचा पार्ट काढून घेत आहोत एक डिस्क काय येते आपण काढून घेतली पण आता ती डिस्क कुठली काढली हे खूप महत्वाचं आहे कधी कधी म्हणतात कॉन्सेंट्रिक काढली कॉन्सेंट्रिक काढली म्हणजे कसं घेणार तुम्ही कॉन्सेंट्रिक ऑफ डिस्क ऑफ रेडियस आर इज रिमूव असं म्हणल्यानंतर असे इथली लावा लागतात कॉन्सेंट्रिक म्हणजे याचा अर्थाचा सेट काय असणार आहे सेट पण आता कॉन्सेंट्रिक नाही म्हणतो आता कॉन्सेंट्रिक नाही म्हणतो आपल्याला काय म्हणलं बाबा के डिस्क ऑफ रेडियस आर इज रिमूव सच दॅट सर्कमफरन्स ऑफ डिस्क ऑफ कोइनसाइड या शब्दाचा मी इकडे होता त्याचे आधी डिस्क काढून घेतली याच्यात हे केवळ किती रेडियस ची काढून घेतली आर ची काढून घेतली सो याच्यामध्ये आता डिस्क जर काढून घेतली आपण आर याची आणि त्याच्या सर्कमफरन्स कोइनसाइड व्हायला सर्कमफरन्स कोइनसाइड व्हायला म्हणजे कसं करणार असे डिस्क काढणार आणि याची रेडियस किती असणार याची रेडियस आहे आर याची रेडियस किती आहे पण हे कुठलं काढलंय सर्कमफरन्स काय आहे म्हणजे असं यांचं दोघांचं सर्कमफरन्स काय असणार पाहिजे आलं का लक्षात आहे सर्कमफरन्स टच मध्ये आणि याची रेडियस किती असणार याची रेडियस किती असणार आर आहे राईट आता मग याची रेडियस आर आहे आणि या मोठ्याची रेडियस किती आहे याची रेडियस किती आणि मग याची डायमीटर किती येणार सांगा याची डायमीटर 2 आर म्हणजे मी असं म्हणू का हे यांचं सेंटर आहे या मोठ्या सर्कलचं हे काय असणार आणि हा डिस्टन्स परत इथून एवढा आर असणार इथून एवढा किती असणार परत हे पार्ट चांगला आहे म्हणजे हा पार्ट चांगला म्हणजे आता काय झालं की हा पार्ट काढून तिथे एवढा परत असणार तर आपल्याला रिमेनिंग पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा रिमेनिंग म्हणजे कोणता सांगा कलर सांगा रिमेनिंग पार्टचा ब्ल्यू वाला हा रिमेनिंग आहे तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मी असं लिहू काय हा जो ओरिजिनल आहे पूर्ण जी डिस्क होती बरोबर आहे का नाही ज्याची रेडियस किती होती 2 आर इज इक्वल टू त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू या काढलेल्या याचा म्हणजे रिमूव पार्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस रिमेनिंग पार्टचा हे समजलं हे पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार याचे दोन तुकडे केले ना आपण हा एक काढलेला पार्ट आणि एक राहिलेला पार्ट
काढलेला पार्ट आणि हे त्या दोघांचं मिळून हे डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस घ्यायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस काय असणार सांगा. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मोठ्या डिस्कचा, मोठ्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मास घेतले का कधी कधी मास देतात कधी देत नाही. सो आपण त्याचा मास मोठ्या डिस्कचा मास काय कन्सिडर करूया. मोठ्या डिस्कचा मास काय कन्सिडर करूया तर मग काय येणार सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया या डिस्कचा फॉर्म्युला काय मास स्क्वेअर वाय पण आता याची रेडियस किती. सो या टू आर चा बाय डिस्क झाला का ओके इज इक्वल टू. आता काय करायचं आपल्याला रिमूव्ह केलेली पण एक काय आहे रे. रिमूव्ह केलेली पण एक काय आहे त्याचा काय येणार फॉर्म्युला. m dash येतो त्याचा मास काय असेल का हे चूक करायची. त्याचा मास काय आला m dash. त्याची रेडियस किती आली r चा काय येणार बाय हे घेतलं असतं पण हा मोमेंट ऑफ इनर्शिया या डिस्कच्या सेंटर मधून जाणार आहे. आपल्याला या ऍक्सिस मधून पाहिजे का कुठला पाहिजे. या ऍक्सिस मधून पाहिजे ना. या ऍक्सिस मधून काय माहिती आहे का तुम्हाला बरोबर. या डिस्क साठी हे ऍक्सिस कुठून चालले त्याचे सेंटर मधून चालले का टँजेंट मधून चालले. सेंटर मधून चालले का टँजेंट मधून चालले हे समजलं नाही. या डिस्क साठी सेंटर वाला फॉर्म्युला नाही वापरायचा. आता छोट्या डिस्क साठी कोणता वापरायचा टँजेंट वाला. टँजेंट वाला फॉर्म्युला सांगा तुम्ही की नाही. एम आर स्क्वेअर प्लस त्याच्यामध्ये एम आर स्क्वेअर ऍड करायचं. थ्री या डॅश येणार आहे. त्याची रेडियस किती आहे कांदेलेची. या कांदेलेची रेडियस किती आहे आर. थ्री एम आर स्क्वेअर बाय टू आणि हे काय येणार आर रेडियस जे की काढायचं आपल्याला. हे समजलं बघा. हे टँजंट हे कळलं होतं नाही. टँजंटच्या परपेंडिक्युलर तिथं प्रश्न काय सांगा. हे वजाबाकी करायचंय पण याचं मास माहित नाही आपल्याला बरोबर आहे. पण डिस्कचं मास त्याच्या एरिया कोण आहे. डिस्कचं मास त्याच्या एरियाला प्रपोर्शनल असत. डिस्कचं मास त्याच्या जर इथं स्पियर असत तर डिस्क नाही म्हणून तुम्हाला असं लक्षात ठेवा. तुम्ही डिस्क म्हणजे एरिया आलं ना तर त्याच्या एरियाचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर. एरियाचा फॉर्म्युला काय म्हणजे मास डायरेक्टली प्रपोर्शनल टू. सो एम वन पाय इज इक्वल टू आर वन स्क्वेअर बाय मग आता याच्यापासून मी काय करणार आहे बघा. एम वन म्हणजे मोठ डिस्क त्याचा मास किती घेतला आपण. त्याचा मास किती घेतलं आपण. याचं मास आपण छोट्या डिस्कचं काय घेतलं इज इक्वल टू मोठ्या डिस्कची रेडियस किती आहे छोट्या डिस्कची लागलेल्या पार्टची. सो याचं काय करायचंय हे किती आलं सांगा. हो म्हणजे एम डॅश इज इक्वल टू काय आलं सांगा. एम डॅश इज इक्वल टू एम बाय एम डॅश इकडे जाईल फोर डिवाइडेड. एम डॅश इज इक्वल टू काय आलं तो इथे एम डॅश ठेवायचं एम बाय चला हे देऊ द्या इथे ठेवायचं आणि मग रिमेनिंगचं मला काढून दाखवा. याच्यामध्ये एम डॅश ठेवायचे आणि हे तिकडे जाऊन सबट्रॅक्ट होणार. हे एम डॅश तिकडे जाऊन काय होणार सबट्रॅक्ट. आपला हा डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या याच्यामध्ये कोणत्या डिस्कच्या रिमूव्ह पार्ट वाल्याचा पण जो मोमेंट ऑफ इनर्शिया तो कोणत्या ऍक्सिस मध्ये इथलाच म्हणा ना. हे ऍक्सिस रिमूव्ह हे डिस्क आहे त्याच्या कुठून चालू सेंटर कुठून चालय टँजेंट मधून. कारण नंतर कळलं आपल्याला की या मोठ्याची रेडियस टू आहे आणि छोट्याची रेडियस हा आणि तिकडे पॉइंट साइड वाय आहे म्हणजे टोटल डिस्टन्स टू आर असणार. जे मध्ये जे एन एचा पण असाच एक क्वेश्चन आहे फक्त तिथे कॉन्सन्ट्रेट पार्ट काढलेला आहे.
असंच एक करायला देऊ का क्वेश्चन, येईल का? जे मध्ये दोनदा आलेला आहे, याचा आधी किती आला आंसर सांगा? किती? 30 13. आर स्क्वेअर बाय आला असेल. चालेल येऊन सर्वांचं. ओके क्वेश्चन बघा आता. जे मेन 18 आणि आयआयटी जे 2005. जे मेन 18 आयआयटी जे 5. तर काय दिलं पहा, सर्क्युलर डिस्क आहे ज्याची रेडियस आर आहे. सर्क्युलर डिस्क ज्याची रेडियस आर आहे, त्याची रेडियस जी आहे ती आर आहे. आणि अ स्मॉल डिस्क ऑफ रेडियस आर बाय 3 म्हणतात. स्मॉल डिस्क ऑफ रेडियस किती सांगितलं? आर बाय 3. आणि कुठं दिलंय? डायग्राम असते अशी डायग्राम, त्याचं तर कोइन साइड झालं असं. हे सेंटर पॉइंट येईल का आर बाय 3 मिळाल? आता ते बघा तुमचं तुम्ही कुठं बघितलं का. याची रेडियस किती आहे? आर. आणि याचं मास दिलंय 9 एम. मोठे याचं मास किती दिलंय? आणि याची रेडियस दिली आपल्याला आर बाय 3. त्याचं मास तुम्ही काढू शकता. आधी छोट्या डिस्कचं मास किती येईल ते सांगा. छोट्या डिस्कचं जी काढली त्याचं मास काढा. छोट्या डिस्कचं मास काय सांगितलं? डिस्क म्हणजे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. मोठ्याचं किती दिलंय? काय ते लंबाई नाही. काय करालो बे पत्र्यानो, मोठ्याचं मास एम वन, छोट्याचं मास एम टू. आर वन बाय आर टू चा काय असायला पाहिजे? स्क्वेअर. मोठ्याचं मास किती दिलंय? 9 एम. छोट्याचं काढायचंय. मोठ्याची रेडियस किती दिली? आर. छोट्याची रेडियस किती दिली? आर बाय 3. याचं काय करायचंय? आर आर काय झालं? हे 3 वरती गेलं, त्याचं स्क्वेअर किती आलं? 9 एम बाय एम डॅश इज इक्वल टू 9. एम डॅश इज इक्वल टू काय?
हाँ मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा आता, मोमेंट ऑफ इनर्शिया कसं लिहिणार सांगा, एसा इज इक्वल टू रिमूव्ड प्लस रिमेनिंग, एसा काय घेतला मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय टू घेताना याचा मास किती आहे, याची रेडियस बाय इज इक्वल टू रिमूव्ह केलेल्याचा, हे रिमूव्हचा आहे हा रिमेनिंगचा आहे, रिमेनिंगचा काढायचा असतो, रिमूव्ह पण एक डिस्कच आहे का बघा, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया याच्या याच्या सेंटर भोवती घ्यायचा का इथून घ्यावं लागेल आपल्याला मोठ्याच्या सेंटर पासून, कारण हे मोठ्यासाठी करायलो ना इक्वेशन, मग आपल्याला माहित आहे की याचा याच्या डिस्क मधून किती येईल सांगा, याचा मास किती आले बघा बरं, याचं मास किती आले आणि याची रेडियस किती आहे, मग आपल्याला या डिस्क साठी काय येईल फॉर्म्युला, फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर म्हणजे आर बाय थ्रीचा बाय टू, याच्या सेंटर मधून जाणार हा, याच्या सेंटर मधून जाणार किती येतो बघा तो, किती एम आर स्क्वेअर, हे तीनचा स्क्वेअर काय होईल नाईन इंटू टू, हे कुठून आलं रे, हा छोट्या डिस्कचा त्याच्याच, पण आपल्याला त्याच्या सेंटर पासून पाहिजे का, आपल्याला इथून पाहिजे, मग इथून कसं काढायचं, पॅरलल ऍक्सिस प्लस काय करायचं याच्यात, प्लस काय करायचं, प्लस काय करायचं बरोबर, पॅरलल ऍक्सिस थिअरम, हा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला आहे, इथला आहे नक्की, आपल्याला इथला काढायचंय हा डिस्टन्स प्लस एम एच स्क्वेअर असतं का नाही, प्लस काय असतं एम, त्याचं मास एम एच एच आहे, मग एमच आहे, एच किती घेणार सांगा, एम आर स्क्वेअर बाय 18 प्लस एच बघा हे टोटल डिस्टन्स किती आहे रे, आर आहे, त्याच्यातून आर मायनस थ्री गेलं किती आलं, मग एम आणि एच किती आहे आणि याचा स्क्वेअर, एम आर स्क्वेअर बाय 18 प्लस 4 एम आर स्क्वेअर बाय 9, इथं ऍडिशन करा, याला 2 ने मल्टीप्लाय केलं हे झालं 8 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर 9 एम आर स्क्वेअर बाय म्हणजेच एम आर स्क्वेअर बाय आणि प्लस आय रिमेनिंग, आय रिमेनिंग इज इक्वल टू हे मायनस करा किती येईल बघा, आय रिमेनिंग इज इक्वल टू 9 एम आर स्क्वेअर बाय 2 मायनस 8 एम आर स्क्वेअर बाय 2 इज 4.
पा नेक्स्ट क्वेश्चन का है जरा दे चले चले तो पा लक्ष्य रहा एक ट्रॉली है मैंने ट्रॉली पे क्या ट्रॉली आंसर ले ले चाहे डब्बा गया बरोबर है आने कैसा वाले एक मांस पा रहा है क्या तेरी चल चाहिए चाहिए अंदर दस इंच में हाँ चल चल चाहिए चाहिए ओके अगर ए आधे शुरुआत दिला रेस लाओ मांस पा आने ट्रॉली पर कैसा होगा रेस ला क्वेश्चन आए होगा CPMT 2002 क्वेश्चन है CPMT 2002 हाँ लक्षण है तर ये चले चाहिए चाहिए अंदर अंदर पुणे जाइए चाहिए ना बरोबर है मैंस वेट दिले मैंस वेट दिले 80 केजी मैंस अने ट्रॉली से दिले 300 20 ट्रॉली से कितने 320 मैन से कितने 80 मानुष चल छैया छैया करे पुढे गेला किती वेळा सेकंड पुढे गेला पा 1 मीटर पर सेकंड ने पुढे झाला मासाची वेलोसिटी किती आहे 1 मीटर पर सेकंड आणि आपल्याला आफ्टर 4 सेकंड आफ्टर 4 सेकंड या मासाची पोझिशन काढायचं माणसाची आता माणसा असं याची वेलोसिटी 1 मीटर पर सेकंड आहे नक्की किती वेळानंतर लागायचे मग डिस्प्लेसमेंट मॅन डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार बघा वेलोसिटी इनटू वेलोसिटी किती ये टाइम किती झाला किती मीटर पुढे गेले ते चालू नाही ते पुढे गेले किती मीटर गेले पुढे अच्छा पण आता हे माणूस आणि ट्रॉली यांची जर सिस्टीम कन्सिडर केली त्यांच्या दोघांवरती बाहेरून कोणी फोर्स लावला ना मधूनच फोर्स आला चले बाहेरून कोणी म्हणलं ना ते पुढे चाललंय म्हणजे इथं तुम्ही कोणतेही याचा हा प्रॉब्लेम कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम करताय का किंवा कन्झर्वेशन याचं सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास फिक्स असणार पुढे जाणार नाही किंवा मागे येणार समजा याच सेंटर ऑफ मास इथे नक्की तर माणूस पुढे गेल्या ना आता हे मास पुढे आला ना बरोबर आहे ना माझ्या ट्रॉलीला काय करावं लागेल बॅलन्स करण्यासाठी ट्रॉलीला काय करावं लागेल मागे जावं लागेल नक्की किंवा तुम्हाला सेंटर ऑफ मास जर पटत नसलं लिनियर मोमेंटम कन्झर्वेशन माहिती माणूस जर बी वेलोसिटीने पुढे चाललाय ट्रॉली समजा बी टी न मागे आले तर मोमेंटम कन्झर्व झालं तसे नाही मग माणसाच मास इंटू वेलोसिटी ऑफ मॅन इज इक्वल टू हे अपोजिट डायरेक्शन आपण इज इक्वल टू केलं कोणाचं मास मास ऑफ ट्रॉली इंटू वेलोसिटी ऑफ पण इथं एक कन्सेप्ट आहे फक्त ट्रॉली सांगली येत आहे फक्त ट्रॉली सांगली येत ट्रॉली मागे आले की कोण मागे येत त्याच्यावरचा माणूस नसेल म्हणून तर आपल्याला हे काढायचंय नाहीतर हे 4 मीटरचा प्रवास आले पण ते ऍक्च्युली 4 मीटर जाईल का त्याच्या मागची ट्रॉली मागे आली त्याला म्हणतात 4 मीटर चालतो म्हणून पण ते ट्रॉली मागे आले ना मग इथं मास घेताना दोघं मागे आले कोण कोण आले मग इथं कोण कोण आले मागे सांग ट्रॉली प्लस मास ऑफ मॅन इंटू हे प्लस हे किती दिले 80 हे 1 दिले ट्रॉली प्लस मास बघा 80 प्लस हे किती 400 इंटू ट्रॉली वेलोसिटी ऑफ ट्रॉली किती आली बघा 80 भागिले 400 किती आले हे 0.2 मीटर पर किती आले कोणाची वेलोसिटी
ट्रॉली ची मग चार सेकंड ट्रॉली किती मागे सांगा की मॅन पुढे गेला 4 मीटर पण ट्रॉली मागे किती ट्रॉली ची वेलोसिटी किती आहे 0 आणि ट्रॉली ला टाइम किती आहे ते बघा ट्रॉली किती मागे आली मग माणसाची मीन डिस्प्लेसमेंट बघा माणूस पुढे 4 मीटर चालला पण त्या ट्रॉलीने मागे मग नेट डिस्प्लेसमेंट किती येणार सांगा समजा की नाही सर नक्की मोमेंटम कन्झर्व केलं लक्षामध्ये घ्या त्याचं सेंटर ऑफ मास पण करणं इक्वल करून येईल चला झालं का चला एक 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 काय केलंय पहा चंबू चंबू आणि कश्मीर चा चंबू आणि कश्मीर जे तर काय क्वेश्चन टू मासेस एम वन आणि एम टू मासेस एम वन आणि एम टू एम वन ग्रेटर आहे एम टू पेक्षा आर फिक्स्ड ओव्हर कुली इकडे मास आहे एम वन आणि इकडे मास आहे एम टू कोण कुठे जाईल सांगा सांगू शकता का तुम्हाला कोण ग्रेटर आहे एम वन खाली जाणार कवडे जाणार आणि एम टू यांचा एक्सेलरेशन काढता येईल तर तुम्हाला कसं काढायचं सांगा खाली जाणार मास म्हणजे एम वन मायनस वर जाणार मास एम टू अपॉन टोटल मास एम वन प्लस एम टू इंटू
लक्षात ओके सो एक्सेलरेशन या सिस्टम सर्व्स द मास मूविंग डाउनवर्ड दैट इज m1 माइनस मास मूविंग अपवर्ड दैट इज m2 अपॉन m1 प्लस इनटू आपल्याला काय विचारले आहे की याचं सेंटर ऑफ मास एक्सेलरेशन विचारले सेंटर ऑफ मास एक्सेलरेशन बघा लक्ष द्या कोणाचं एक्सेलरेशन विचारले काय आपल्याला सांगा सेंटर ऑफ मास एक्सेलरेशन चा m1 a1 plus m2 a2 upon m1 plus आता इकडे लक्ष द्या m1 म्हणजे m1 च घ्यायचे पण एक्सेलरेशन या दोघांचं पण हेच असतं का फक्त एकाचं डाउनवर्ड आहे आणि एकाचं हा खाली आहे हा वर चालले ना याचा एक्सेलरेशन हे डाउनवर्ड आहे आणि याचं अपवर्ड म्हणजे एकाचं पॉझिटिव्ह घेतलं तर दुसऱ्याचं काय घ्यायचं आणि आता याचं पॉझिटिव्ह घेऊया याचे एक्सेलरेशन काय काय होणार होईल सांग m1 minus m2 upon m1 plus m2 into c plus m2 into आता एक्सेलरेशन हेच आहे पण काय आहे माइनस आहे म्हणजे इथं प्रेशर काय करतो डायरेक्ट इथं प्रेशर काय करतो माइनस आणि परत एक्सेलरेशन किती आहे बघा m1 minus m2 upon m1 plus m2 into c असणार आणि आपण खाली डिनॉमिनेटर काय असणार आता हे सॉल्व करायचे कसं करणार सॉल्व हे कॉमन घेते काय बघा हे एक्सेलरेशन कॉमन घेते का m1 minus upon m1 plus into g पण कॉमन घेऊया दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघा इथं काय आहे m1 आहे आणि इथं काय प्लस का मायनस मायनस काय आहे m2 आणि आता डिवाइड कशात करायचे m1 प्लस म्हणजे वर m1 minus m2 into m1 minus m2 m1 minus m2 चा स्क्वेअर खाली काय आहे m1 plus m2 m1 plus m2 m1 plus m2 चा आणि into m1 minus m2 upon m1 plus m2 या ब्रॅकेट चा काय करते का into ठीक है।